जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या सरकारी कार्यक्रमासाठी सरकारने 50 लाखांचा निधी दिलाय। हा जनतेचा पैसा आहे। प्रत्यक्षात तिथे आलेल्या सुमारे 22,000 लोकांच्या जेवणापासून ते सजावटीपर्यंतचा खर्च आम्ही केलाय। मग या 50 लाखातून फक्त कमानी आणि मंडप उभारला का? यासंबंधी कोणीतरी नक्कीच माहितीच्या अधिकारात माहिती मागवेल। सरकारला याचा हिशोब द्यावाच लागेल। आम्हीही याचा पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देण्याच्या घोषणेचं पवार यांनी स्वागत केलंय। सोबतच जिल्ह्याचा समतोल विकास झाला तर विभाजनाची गरज पडणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे। निळवंडे धरण कालव्याच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कोणतंही कारण नसताना एका दाम्पत्याला बांबूच्या काठीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डाव्या हाताला गंभीर दुखापत करण्यात आली आहे। ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात घडली। या प्रकरणी चांगदेव फुलचंद सुरंजे यांच्या फिर्यादीवरून वाल्मिक दौलत आहिरे, बंटी वाल्मिक आहिरे, राहुल वाल्मिक आहिरे, अजय वाल्मिक आहिरे यांच्या विरोधात कोपरगाव पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। राहुरी तालुका क्षेत्रफळाने विस्तारलेला आहे। येथील कायदा सुव्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी खमक्या अधिकारीच शहरीकरांना हवा आहे। एकही पोलीस अधिकारी राहुरीत तग धरत नसल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेतील 3-13 आणि 9-12 सुरू आहेत। दरम्यान राहुरीची जाण असणारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला राहुरीकरांच्या मागणीनुसार दबंग अधिकाऱ्याची नेमणूक करतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची घोषणा केली। त्यांच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला एका मागणीची आठवण करून दिली आहे। कर्जत जामखेडमध्ये MIDC मंजूर करण्यात आली आहे, मात्र त्याची अधिसूचना अद्याप काढली नाही आहे। अहिल्यादेवीच्या जयंतीच्या दिवशी ती काढावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा आमदार पवार यांनी दिला होता। आता जयंती होऊन गेल्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला याची आठवण करून देत उपोषणावर ठाम असल्याचं कळवलं आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील मजूर युवकांना लुटून बेदम मारहाण केल्या प्रकरणातील गंभीर जखमी विजय उर्फ रमेश पवार याची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे। मृत्यूशी लढताना अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये तो संध्याकाळी मृत पावलाय। या प्रकरणी तालुका पोलिसांनी खिर्डी येथील दोघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे, तर त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान विजय यांच्या पार्थिवावर भोकर येथे तणावपूर्ण शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांना एकत्रित आणून शासनाच्या सर्व योजना एकाच छताखाली आणून सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित 3 दिवसीय शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक लाभार्थ्यांनी माहिती घेण्याबरोबरच लाभासाठी अर्ज दाखल केलेत।
कोल्हार खुर्द येथील धार्मिक परंपरा परिचयाची असल्याने तेथील दिंड्या या महत्त्वाचं धार्मिक संवर्धन केंद्र बनलंय. या परिसरातून प्रत्येक धार्मिक स्थळी सर्वात जास्त दिंड्या जातात हे एक वैशिष्ट्य आहे. कोल्हार खुर्द हे राहुरी तालुक्याच्या अगदी कडेला प्रवरा नदीकाठी वसलेलं आणि भगवती मातेच्या कुशीतलं गाव. धार्मिक सामाजिक आणि राजकीय वैचारिक बाबतीत स्वतःच्या ओळखीसह धार्मिकतेची मोठी परंपरा गावाला आहे तर भक्ती परंपरा पूर्वापार चालत आल्यानं वारकरी तन मन धनाने हा वारसा पुढे चालवत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदल्यांमध्ये काटेकोर धोरण घेतल्यामुळे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना बदलीला सामोरं जावं लागलंय. मात्र यातील काही कर्मचाऱ्यांनी बदली टाळण्यासाठी आता आजारी रजेचा फंडा काढलाय. वर्ग 3 कर्मचाऱ्यांनी 31 मे ही बदल्यांची अखेरची मुदत होती. 1 जून रोजी बदलीच्या ठिकाणी हजर व्हायचं होतं, मात्र काही कर्मचाऱ्यांनी तत्पूर्वीच आजारपणाची रजा टाकून हजर होण्याचं टाळलंय. यातून मात्र एक प्रकारे कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला वेठीत धरल्याचं दिसून आलंय. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कर्जत जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याची, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्रोतही भरण्याची आणि आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना भेटून दिलं आहे. या बातम्यांसह जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पात्रा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.